आता आपण याच्यामध्ये समांतरभुज चौकोनाचे कसोट्या काय आहेत त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. या ठिकाणी एक चौकोन पी क्यू आर एस काढलेला आहे. या पी क्यू आर एस मध्ये बाजू पी एस एकरूप बाजू क्यू आर व बाजू पी क्यू एकरूप बाजू एस आर अशी दाखवलेली आहे. म्हणजे या चौकोनामध्ये याच्या सम्मुख जोड्या समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या कशा आहेत, एकरूप आहेत. म्हणून चौकोन पी क्यू आर एस हा समांतर भुज चौकोन आहे. त्याच्यानंतर आपण असं सुद्धा म्हणू शकतो, चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन हा समांतर भुज चौकोन असतो. म्हणजे या ठिकाणी कोन क्यू व कोन एस हे जर कधी एकरूप असतील तर तो चौकोन सुद्धा काय होईल, समांतर भुज चौकोन होईल. तिसरी कसोटी आहे, चौकोनाचा कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन हा समांतर भुज चौकोन असतो. चौथी कसोटी आहे, चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन हा समांतर भुज चौकोन असतो. त्याच्यासाठी आपण उदाहरण वरून हे स्पष्ट करूया. बाजूच्या आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी मध्ये बाजू बी सी एकरूप बाजू ए डी, बाजू बी सी समांतर बाजू ए डी असं दिलं असेल तर आपण याच्यावर असं लिहू शकतो की चौकोन एबीसीडी हा काय आहे, समांतर भुज चौकोन आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पृष्ठ क्रमांक 67 काढा. सराव संच 5.2 त्याच्यामध्ये पहिलं गणित पहा. आकृती 5.22 मध्ये चौकोन एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे. बिंदू पी व क्यू हे अनुक्रमे बाजू ए बी व बाजू डी सी यांचे मध्यबिंदू आहेत. तर सिद्ध करा की चौकोन ए बी सी क्यू हा समांतर भुज चौकोन आहे. या ठिकाणी ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन दिला आहे आणि आपल्याला हा मधला जो चौकोन दिसतोय ए पी सी क्यू हा आपल्याला समांतर भुज चौकोन सिद्ध करायचा आहे. मग यासाठी आपण उत्तर लिहू, रेख ए बी समांतर रेख डी सी समांतर भुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, समांतर असतात. आता ए पी क्यू हे बिंदू एक रेषीय आहेत आणि सी क्यू डी हे सुद्धा बिंदू कसे आहेत, एक रेषीय आहेत. म्हणून याच्यावरून आपण असं लिहू शकतो की रेख ए पी समांतर रेख सी क्यू याला आपण एक नंबर नाव देऊ. आता ए बी बरोबर काय सी डी ए, ह्या ए पी ए बी बरोबर सी डी समांतर भुज चौकोनाच्या काय त्या सम्मुख बाजू आहेत. म्हणून आता आपण काय करू, दोन्ही बाजूला 1/2 ने काय करू, भाग देऊ. 1/2 ए बी बरोबर 1/2 सी डी. आता आपल्याला माहिती आहे की पी बिंदू बिंदू पी हा काय आहे, ए बी चा मध्यबिंदू आहे. मग 1/2 ए बी बरोबर ए पी, बिंदू पी हा काय आहे, बाजू ए बी चा मध्यबिंदू आहे. याच्यावरून आपण सोडून लिहू, 1/2 सी डी बरोबर काय होईल, सी क्यू होईल. सी क्यू ची किंमत काय होईल, सी डी च्या निम्मे होईल. बिंदू क्यू हा सी डी चा काय मध्यबिंदू आहे. मग आता 2 आणि 3 वरून आपण काय लिहू शकतो, आता डावी बाजू सारखी आहे ए बी बरोबर सी डी, म्हणून उजवी बाजू समान होईल ए पी बरोबर सी क्यू 1, 2, 3 वरून. मग आपण असं लिहू चौकोन ए पी सी क्यू मध्ये. आता रेख ए पी समांतर रेख सी क्यू आपण एक मध्ये सिद्ध केलं, तसेच रेख ए पी एकरूप रेख सी क्यू आहे हे आपण समीकरण 4 वरून लिहिलं. म्हणून आपण असं लिहू शकतो या ठिकाणी, चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन हा काय असतो, समांतर भुज चौकोन असतो. म्हणून चौकोन ए पी सी क्यू हा काय समांतर भुज चौकोन आहे. याच्यामध्ये राहिलेली उदाहरणं जी आहेत ती तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या सहाय्याने सोडवा. धन्यवाद.